मराठा मोर्चामधली एक अतिशय महत्त्वाची मागणी अशी पण आहे की या सगळ्या शिक्षण संस्था ज्या आहेत जे शिक्षण सम्राट होऊन बसलेले आहेत, जे लाखोंची करोडोची फी घेतात खरं तर तिथं बसून डोनेशनच्या नावाखाली, त्या सगळ्या शिक्षण संस्था, हे खाजगीकरण हे तर अंगाशी आलेलं आहे आपल्या, आणि सरकारनं उच्च शिक्षणातून आपलं लक्ष किंवा आपलं अंग काढून घेणं ही खूप मोठी चूक ठरली, त्यामुळे या शिक्षण संस्था ताब्यात घ्या पहिल्यांदा अशी मागणी होती. ह्याला काही हे व्यवहार्य वाटतंय तुम्हाला? हे अजिबात व्यवहार्य नाही आहे. आणि ही मागणी ज्या भूमिकेत नाही की त्या संस्था चालक भरमसाठ फी घेतात त्यामुळे आमची मुलं शिकू शकत नाही, तर त्याच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याप्रमाणे 12 वर्ष जो कायदा झाला नव्हता तो आम्ही आल्यानंतर केला. शिक्षण शुल्क नियंत्रण कायदा आणि प्रवेश नियंत्रण कायदा, आणि त्याप्रमाणे आता प्रत्येक महाविद्यालयाने दिलेलं फी स्ट्रक्चर जे आहे त्याचा नीट अभ्यास करून त्या फीज आता योग्य ठरवल्या जात आहेत. आणि तरीही अशा ठिकाणी गुणवत्ता आहे पण पैसा नसल्यामुळे शिकायला मिळत नव्हतं, ती अडचण आजपासून सुद्धा दूर झाली. त्यामुळे ती मागणी ज्या भूमिकेत नव्हती ती भूमिका या सरकारने मला असं वाटतं त्यांच्या मनातली जाणून त्याच्यावर कारवाई चालू केली. नाही, पुढच्या प्रश्नाकडे जाण्याआधी मी तुम्हाला एक सगळ्या लोकांच्या मनातला एक प्रश्न आहे तो विचारू इच्छितो की आपल्याकडे डोनेशनच्या नावाखाली भरमसाठ पैसा घेतला जातो, म्हणजे मॅनेजमेंट सीट्स, म्हणजे सरकारी कोट्याला सीट्स म्हणजे मॅनेजमेंट सीट्सच्या नावाखाली वगैरे, तर खरं तर ह्या सीट्स खूप असतात, म्हणजे त्याच्यामध्ये खूप लोकांना संधी मिळते ज्यांच्याकडे पैसे असतात, पण ज्या मुलांकडे मार्क्स आहेत, गुणवत्ता आहे मात्र पैसे नाही आहेत, अशा मुलांना ती संधी मिळत नाही. तर ह्या ज्या जागा आहेत वाढलेल्या ज्याच्यातून पैसे मिळू शकतात, या ज्या जागा कॉलेजेसनी वाढवून ठेवलेल्या आहेत किंवा त्याच्यावरती स्वाभाविक हक्क सांगितला जातो पैसेवाल्यांचा, ते कमी करता येऊ शकतं का आपल्याकडे एक्झिस्टिंग सिस्टीममध्ये? कारण आत्ताचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे मराठा आरक्षणाचा, तो आरक्षण म्हणून निवड झालेला नाही आहे, तो शिक्षण मिळत नाहीये, चांगलं शिक्षण मिळत नाहीये, तिथे संधी मिळत नाहीये आणि त्याच्यामुळे नोकरी मिळत नाही, यामुळे निर्माण झालेलं आहे. ते मुळात 15% जो मॅनेजमेंट कोटा आहे हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पै फाउंडेशनच्या केस नंतर आलेला निकाल आहे, तर त्यात राज्य सरकार काहीच बदल करू शकणार नाही. जर विनाअनुदान महाविद्यालय आम्ही सगळं चालवतो तर राज्य शासनाचा हस्तक्षेप का? अशी जी काही केस झाली त्यातनं शेवटी 15% जागा यात आपण त्या संस्थेला दिल्या पाहिजे असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे त्याप्रमाणे, पण उरलेल्या 85% जागांमध्ये आता आपण गुणवत्ता आणि ज्याच्याकडे पैसा नाही पण गुणवत्ता आहे त्याची व्यवस्था केली आहे, त्यामुळे ती जी मागणी, ती जी खतखत होती ती आजच्या या निर्णयामुळे नक्कीच बंद होईल, नक्कीच दूर होईल. अच्छा, अजून एक आरोप असा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय, ते म्हणाले की मी या सरकारमधल्या काही लोकांकडून, काही अधिकृत आणि चांगल्या लोकांकडून माहिती घेतली, त्याच्यामधून त्यांना असं समजलंय, तर ते खरं आहे का खोटं फक्त तुम्ही क्लिअर करा, म्हणजे महाराष्ट्राला पण ते क्लिअर होईल की ओपन कॅटेगरी म्हणजे खुल्या प्रवर्गातील मुलांना जर इंजिनिअरिंगला शिक्षण घ्यायचं असेल किंवा इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठीच फक्त गुणांची मर्यादा 60% आहे, ती बाकीच्यांसाठी नाही, असं आहे की 2.5 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना सर्वांना सरसकट सवलत मिळेल आणि ज्यांचं उत्पन्न 6 लाखापर्यंत आहे त्या सर्वांना मात्र 60% मार्क असले पाहिजेत, असं आहे. नेमकं यातलं नेमकं काय आहे? मला तुमचा प्रश्न नीट ऐकवला नाही, पण जे मध्ये मध्ये ऐकवलं त्यातलं 1 लाखापर्यंत जी मर्यादा होती ती 2.5 लाखापर्यंत केली बरोबर, तिथे सरसकट सगळ्याचा ते नियम 1 लाखाला ते 2.5 लाखाला झाले, 2.5 ते 6 लाख ज्यांचं उत्पन्न आहे अशा उत्पन्नातले जे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण आहेत तर आपण गुणवत्ता किमान 60% धरली 12वीला, तर 12ला 60% ज्याला आहेत आणि ज्याला अशा ठिकाणी प्रवेश मिळतोय त्याच्या फी प्रतिपूर्तीची ही राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना आहे. नाही, पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले की ते मात्र फक्त खुल्या प्रवर्गातल्या लोकांनाच अशी अट घालण्यात आली आहे की 60% अट जी आहे ती. हा, असं आहे की याच्यामध्ये खुला प्रवर्गातला स्वाभाविकपणे येणार यासाठी, कारण अन्य प्रवर्गातल्यांना ती सोय ऑलरेडी उपलब्ध आहे त्यामुळे त्यांनाही अडचण येणार नाही. अन्य प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांनी खुल्यामध्ये जरी प्रवेश घेतला तरी त्याला फ्री प्रतिपूर्ती मिळत होती, एससी कोट्यात न घेता ओपन मधला एखाद्या तरी त्याला ती मिळत होती, त्यामुळे ही आधी ऑलरेडी लागू आहे, त्यामुळे यामुळे कुणात कुठल्याही याच्यावर अन्याय होणार नाही, उलट एका नवीन वर्गाला याच्यामध्ये फायदा होणार. बरं, ठीक आहे.
मुद्दा साहेब अजून एक प्रश्न, एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. वेळ खरं तर आपली संपत आलेली आहे. आज प्रतिज्ञापत्र सादर होणं अपेक्षित होतं मराठा आरक्षणावरती सरकारच्या बाजूनं हायकोर्टामध्ये, मात्र ते सादर होऊ शकलेलं नाही. मुख्यमंत्री असं म्हणाले की आमची पूर्ण तयारी होती, मात्र हायकोर्टात जे झालं त्याच्यानुसार अभिनंदन वग्यानी असं म्हणाले की आम्हाला काही प्रॅक्टिकली डेटा अजून अवेलेबल झालेला नाही, तो आम्हाला क्रॉस चेक करायचा आहे, तो आम्हाला मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. नेमकं काय खरं आहे? मुख्यमंत्री म्हणतात ते खरं आहे की हायकोर्टामध्ये वकिलांनी जे सांगितलं सरकारच्या वकिलांनी ते खरं आहे? असं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी कोर्टात जे घडलं त्याची माहिती घेऊनच सांगितलेलं आहे. कोर्टात काय घडलं बरं झालं आपण हा प्रश्न विचारला. आज माननीय उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली त्यावेळी जे इंटरव्ह्यून करणारे होते त्यांचं प्रतिपादन पूर्ण झालेलं नव्हतं. त्यानंतर जे सरकारी वकिलांना याविषयी विचारलं तर आमची अफिडेव्हिटची तयारी आहे, फक्त आम्हाला परवानगी एवढीच द्या की केंद्र सरकारच्या सेन्सेसचा डाटा जो आता उपलब्ध आम्हाला होऊ शकतो तो आम्हाला मध्ये एक ऍडिशनल अफिडेव्हिट मांडण्याची परवानगी द्या. तर मग कोर्ट असं म्हणलं की याचा अर्थ आम्ही असं म्हणायचं का की सरकारला वेळ हवाय? त्यावेळी आमचे वकील रवी कदम साहेब आणि थोरा साहेब म्हणजे नाही आम्हाला वेळ नको, आम्ही आत्ता इयरिंग चालू करायला तयार आहोत, तुम्ही सुरू करा. आणि मग ज्यावेळी बाकीच्यांचा इंटरव्ह्यू झालेला नाही आहे तर माननीय उच्च न्यायालय म्हणलं की तुम्हाला जी काही आकडेवारी मिळेल, कारण ती आकडेवारी ही आता पूर्ण झाली आहे. जे आक्षेप मगाशी पृथ्वीराज चव्हाण साहेब किंवा राणे साहेब घेत होते वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये की इतके दिवस काय केलं, तर इतके दिवस आम्ही सगळे आर्काईव्ह मधले सामाजिक मागास मराठा समाज काय आहे याचे 74 ठोस पुरावे गोळा केले. माथाडी मराठा किती आहे, शेतकरी मृत्यू मराठांचे किती झालेले आहेत, रिक्षावाले किती आहेत, हमाल किती आहेत, मोलकरणी किती आहेत, असा आर्थिक डाटा जो राज्याचा मिळू शकतो तो केलेला आहे. पण केंद्र सरकारचा सेन्सेसचा डाटा आता झालाय, तो केंद्राकडे मिळून तो क्लिनिंग करून मांडायचा असेल तेवढ्यापुरतं ते म्हटलं. मग ज्यावेळी माननीय उच्च न्यायालय म्हटलं की याचा तुम्हाला वेळ पाहिजे, म्हणलं आम्हाला वेळ नको, आम्ही आता इअरिंग करायला सुरू आहोत असं सांगितल्यानंतर बाकीच्या इंटरव्ह्युअरना मग त्यांनी सांगितलं ठीक आहे मग तुम्ही आता 2 आठवडे घ्या, त्यानंतर 4 आठवड्यात सरकारने आपलं त्याच्यावर म्हणणं मांडा आणि मग त्यावेळी आम्ही ठरवतो की पुढची सुनावणी कशी होईल. त्यामुळे आज आम्ही पूर्ण तयारीने कोर्टात गेलो होतो, हे जे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते खरं आहे. आणि जे आपण काही मीडियामधनं चालवलं जात आहे की आम्ही वेळ मागितला ही वस्तुस्थिती नाही, हे आपण कुठल्याही वकिलाला जो आज माननीय उच्च न्यायालयात होता ते आपण त्याला विचारू शकता. नक्कीच, तुम्ही खरं तर पृथ्वीराज चव्हाणांच्या आरोपालाही मधल्या काळामध्ये उत्तर देऊन टाकलं की ते असं विचारत होते की 2 वर्ष सरकारनं काय केलं आरक्षणासाठी, तर तुम्ही म्हणालात की त्यांनी जे अपुरं ठेवलं होतं ते तुम्ही 2 वर्षात पूर्ण केलं. मला वेळ संपत आली, शेवटी एक जाता जाता प्रश्न की आजची जी सवलत जी जाहीर केलेली आहे सरकारनं 6 लाखापर्यंतची, ती कुठल्या कुठल्या अभ्यासक्रमांसाठी असणार आहे, कुणाकुणासाठी असणार आहे, लोकांच्या आणि तरुणांच्या माहितीसाठी? म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा स्पेसिफिक प्रश्न विचारतो. महाराष्ट्र शासनाचं तंत्रशिक्षण खातं आहे, वैद्यकीय शिक्षण खातं आहे आणि उच्च शिक्षण खातं आहे. या तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि उच्च शिक्षण मध्ये या विविध योजना त्यातल्या लागू होणार आहेत. यामध्ये ओबीसी समाजाला ज्या ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला ह्या सगळ्या सुविधा मिळत आहेत त्या सगळ्या अभ्यासक्रमाला या सुविधा लागू होतील की ज्यामध्ये इंजिनिअरिंग आहे, डिप्लोमा आहे, फार्मसी आहे, आर्किटेक्चर आहे, मेडिकल आहे, फार्मसी आहे, बाकीच्या सगळ्या कोर्सेस ज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये. फक्त प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि डीम मेडिकल कॉलेजमध्ये आपण एवढंच केलेलं आहे की जी फी लागते त्याचं कर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडनं घ्यायचं, पण त्याचं व्याज ते त्या विद्यार्थ्यावर पडू न देता सरकार ते व्याज देणार आहे. म्हणजे गुणवत्तेमुळे पैसा नाही म्हणून शिक्षण थांबणार नाही, शिक्षण चालू राहील, व्याज आम्ही भरू. आणि स्वाभाविकपणे डॉक्टर झालेला कुठलाही तरुण जो असतो तो त्यानंतर डॉक्टर झाल्यानंतर स्वाभाविकपणे ती कर्ज परत फेडू शकतो. सुमारे 7 लाख विद्यार्थ्यांना 700 कोटीचा आर्थिक भार सरकार सोसून हे सगळे लाभ मिळवून देणार आहे. आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्याला शहरामध्ये येऊन शिकायचं आहे त्याला दरमहा 3,000 रुपये मोठ्या शहरात आणि लहान ठिकाणी 2,000 रुपये ही सुद्धा अर्थसहाय्य डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता, कारण अनेक वेळा हॉस्टेलला ऍडमिशन मिळत नाही, मग बाहेर राहावं लागतं, तर बाहेर लागताना पैसे नसतात त्यामुळे बाहेर शिकायला जात नाही. तर अशा तरुणांनी शिकायला आलं पाहिजे, त्यासाठी त्यांना आर्थिक लाभ देण्याची योजना ही डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह
शिष्यवृत्ती योजना आम्ही आज 30 घोषित केली. नक्कीच नक्कीच, अपेक्षा करूयात की सरकारनं खरं तर ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या 7 लाख मुलांना फायदा होणार आहे, जे की उच्च शिक्षण घेऊ इच्छितात, जे तंत्रशिक्षण घेऊ इच्छितात, जे मेडिकलला जाऊ इच्छितात. आणि मराठा आरक्षणामुळे जे प्रश्न निर्माण झाले होते त्याच्यावरच्या उपचाराचं हे पहिलं पाऊल आहे, जे पाऊल यशस्वी ठरेल अशी अपेक्षा करूयात आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल यासाठी सरकार वेगानं कारवाई करेल अशी अपेक्षा करूयात. विनोद तावडेजी, तुम्ही या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद.